हे चंद्रपूरची जागा आणि जिथं भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार मैदानात आहेत, बहुत थकवणारी निवडणूक होती. नाही नाही, मी कधी थकत नाही. असं आहे की मी 89 मध्ये लोकसभा घडवली, 91 मध्ये लोकसभा घडवली, 6 विधानसभा जिंकू, 90 लोकसभा आहे जी मी स्वतः घडतोय, इतरांसाठी निवडणुका घडवल्या. आणि पहिली गोष्ट, निवडणुकीमध्ये फक्त परीक्षा आली तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यापैकी मी नव्हतो. तुम्ही बघितलं असेल, गेले 6 महिने अनेक कार्यक्रम मी करतोय, 6 महिन्यामध्ये अनेक निर्णय करतोय. 15 मार्चला सुद्धा मी दुर्गापूर आणि कृषी क्षेत्रासाठी 2 15-15 कोटीचे सांस्कृतिक नाट्यगृह दिले की जिथं संवाद व्हावा, चर्चा व्हावी. तर मला वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत गोर बंजारा साहित्य अकादमी 15 मार्चला मी केली. तर मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा अभ्यासाचा आहे, लोकांची सेवा करण्याचा आहे. त्यामुळे थकवणारी निवडणुकीचा विषय नाही. आणि मी देवाला धन्यवाद देईल की खरं तर कडक उन्हात निवडणूक होणार होती. पहिलीच फेरी 19 एप्रिल आमची आहे देशात. आणि दुसरं, मधातले 7-8 दिवस तुम्ही पाहिले असेल, ढग आपले कामी आले, सूर्याला झाकलं, मोदींची सभा होती, कुठेही ऊन नाही. मी एवढा प्रचार करतोय, दुपारी 2 वाजता सभा घेताना असं वाटतं की देवा तू काय आशीर्वाद देतोय. ढग यायचे आणि थंडावा असायचा. तर मी मनात हाच विचार केला की विकासाचा थंडावा देण्यासाठीच देव आपल्या पाठीशी उभा आहे, आणि मतदार जो ईश्वराचा अंश आहे तोही आपल्या पाठीशी उभा राहील. आणि म्हणून निवडणुकीमध्ये थकवा आणि थकत तसाही मी नाही कधी. रात्री 2 वाजताही कोणी भेटायला आलो तर मी थकत कधीच नाही. ही देवानी दिलेली दैवी देणगी आहे. फक्त आयुष्यामध्ये एकच आहे की दिवसाची शुभारंभ करत असताना मी पहिलं मंदिरात दर्शन घेतो आणि झोपण्याच्या अगोदर देवाचं नाव घेतो. चांगला आनंद आहे, चांगले मित्र आहे, उत्तम परिवार आहे, तुमच्यासारखे सर्व सवंगडी आहेत. मला वाटतं की थकणारी निवडणूक नाही. निश्चितपणे आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. जुने सहकारी एकत्र आले, जिंदाबादचे नारे लागले, काय भावना? काय आनंदाचा आहे. मी तेच सांगितलं का पाण्याला अगक केलं तरी पुन्हा पाणी एकत्र येतं, संगम झालं. आणि जोरगेवारांनी सुद्धा भावनिक भाषण दिलं, मनापासून दिलं, हृदयापासून दिलं. त्याच्यामध्ये कोणताही राजकारणाचा गवगेश नव्हता. आणि जेव्हा एका हृदयापासून एक भाव निघतो तर दुसऱ्या हृदयातूनही तो स्वीकृत केला जातो, हे नक्की. आपल्या सगळ्यांच्या भाषणामध्ये विकासाचे मुद्दे होते, काँग्रेसनं कुठेच मुद्दे मांडले नाही. तरी काँग्रेसने विकासाचे मुद्दे मांडावे अशी आमची अपेक्षा होती, पण त्यांना मुद्दे मांडता आले नाही. 10 वर्ष त्यांच्याकडे आमदारकी आहे, 4 वर्ष खासदारकी, नगरपालिका 10 ते 15 वर्षापासून त्यांच्या हातात आहे. तर असा काही अद्भुत विकास किंवा वैशिष्ट्यपूर्ण काम, जे प्रश्न ते स्वतः मांडतात याबद्दल ते बोलले नाही. त्यांनी असे वक्ते आणले जे वक्ते फक्त आम्हाला शिव्या द्यायचे. तुम्ही तुकडे तुकडे देशाचे ज्यांनी भूमिका मांडली, भारत मातेच्या विरोधात भूमिका मांडली, ते कन्हैया कुमार आले. तर मला वाटतं की त्यांचा हा भाव पाहूनच मला असं वाटतं की प्रियंका गांधीजींनी या लोकसभेत येण्याचं टाळलं. त्यांना हे लक्षात आलं की हम जाने के बाद भी अगर चुनाव जीत नाही सकते तो जाकर फायदा क्या, अपने अकाउंट में मायनस पॉइंट्स नाही घेणे चाहिए. निश्चितपणे 4 जूनला गुलाल कोणाचा? नाही, 4 जूनला देशाच्या विजयाचा गुलाल. मी काही व्यक्तिगत निवडणुकीसाठी उभा नाही आहे. तुम्हालाही माहिती आहे की मला आग्रहपूर्वक घडवलं. मोदीजी मला असं म्हणाले की 2024-2029 ही ऐतिहासिक निर्णय घेण्यावाली संसद राहण्यावाली 18वी. त्यांच्या मनात खूप मोठं म्हणजे काम करण्याची त्यांनी एक प्लॅन केला आहे. तर मी व्यक्तिगत विचार केला की 89 मी जिंकलो नाही, 91 जिंकलो नाही, कदाचित या ऐतिहासिक निर्णयाचा जेव्हा मी साक्षीदार होईल तेव्हा हे 5 वर्ष हे इतिहासामध्ये अजरामर होणारे 5 वर्ष आहे, देशाच्या सन्मानाचे, देशाच्या गौरवाचे, देशाच्या वैभवाचे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आज 75 वर्षात जेव्हा आम्ही मागच्या इतिहासात पाहतो, अजूनही गरिबी आहे, शेतकऱ्यांचा जो व्यवसाय आहे तो मजबुतीचा नाही, मजबुरीचा आहे. आजही असे लोक आहे ज्यांना स्वतःच्या हक्काचं घर नाही. देशामध्ये अन्याय होतो, आतंकवाद, नक्षलवाद, हे सर्व नष्ट करण्यासाठी आम्हाला एक स्थिर सरकार पाहिजे, खंबीर भूमिका पाहिजे. काँग्रेसचं सरकार उद्या मनात विचार करा. मी अनेकांना विचारतो, शरद पवार साहेब पंतप्रधान तर त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बदलून जातो. राहुल गांधीजी पंतप्रधान याला आता इंडिया अलायन्स मान्यता देत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, काँग्रेसच्या किंवा कोणत्याही नेत्याला प्रश्न विचारा, तुमचा पंतप्रधान कोण? उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला विचारा, ते काय म्हणतात? नाही नाही, आम्ही नाही, हम चुनाव के बाद बताएंगे. म्हणजे तुम्ही स्थिर सरकार देण्याची क्षमता नाही आहे. दुसरी गोष्ट, असं जर सरकार, देशाचं दुर्दैव नाहीच आहे, पण असं सरकार येईल तर निर्णय करू शकेल का? काय होईल, तुम्ही एका स्टिअरिंगवर 10 ड्रायव्हर जर बसवले ना, पहिल्या किलोमीटरमध्ये येणाऱ्या ब्रिजच्या खालती गाडी पडल्याशिवाय राहत नाही. आणि आज यांच्यामध्ये एक वाक्यता नाही.
यांच्यामध्ये एकमेकाविषयी प्रेमाची भावना नाही, हे फक्त एकत्र कशासाठी आले तर देशासाठी नाही, विकासासाठी नाही, यांचा एक कवी कार्यक्रम आहे जो चीनचा आहे, पाकिस्तानचा आहे, देशविरोधी शक्तींचा आहे. कोणता? मोदी हटाव. पण मोदी हटाव पण देश बचाव हा भाव त्यामध्ये कुठे आहे? मोदी हटाव और हमको प्राइम मिनिस्टर के खुर्ची पे बैठाव हा भाव आहे. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की लोक अशा अस्थिर सरकारच्या मागे लागणार नाही, स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घेणार नाही. बीज बोगे बबू के तो बेर कहासे आहे म्हणून कडुनिंबाच्या झाडाला साखरेचं पाक टाकून कडुनिंबाचे पानं गोड होऊ शकत नाही, काँग्रेस सुधरू शकत नाही. काँग्रेस हा धोका आहे, बनवाबनवीचं राजकारण आहे, जाती धर्माचं राजकारण, आणि खोटं बोलण्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये यांना मेडल दिलं पाहिजे. गोल्ड मेडल कोणीही जगातला कोणताही देश जिंकू शकत नाही, फक्त भारतातील काँग्रेसच जिंकू शकते. किती खोटं बोलतात हो. मला तुम्ही सांगा, शेतकऱ्यांचे प्रश्न आज जन्माला आले, म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळात तर शेतकरी ट्रान्झिस्टर लावून गाणं म्हणायचे, विरदेश की धरती सोना उगवे उगवे रे मोदी. सर्वात जास्त आत्महत्यांच्या कार्यकाळात झाला. काँग्रेस म्हणजे त्या गोष्टीसारखी आहे की एकदा एक महिला घरातली अंगमारी साफ करताना एक मार्कशीट काढते आणि ती मार्कशीट मुलाच्या हातात देते, वडील धावत येतात, मार्कशीट वाचतात, मार्कशीटमध्ये पाच विषयात नापास, मुलावर जोर जोराने ओरडायला लागतो, आई धावत येते म्हणे कशाला ओरडत आहे, म्हणे पहा हा पाच विषयात नापास आहे. आई म्हणते हो ही याची मार्कशीट नाही, तुमच्या लहानपणीची मार्कशीट आहे. जे प्रश्न आज देशात आहे हे काँग्रेसने जन्माला घातलेले प्रश्न आहे, हे काँग्रेसने निर्माण केलेले प्रश्न आहे, आणि आमच्याकडे बोट दाखवण्याचा त्यांना अधिकार कुठे आहे? आता देशभक्त जागला आहे, देशभक्तांनी ही विकासाची मशाल धरली आहे, आणि कोणी जी मशाल धरणारे आहे ते विरोधी काम करताय. विकासाची मशाल ही आता जनतेच्या हृदयाच्या ऊर्जेने पेटली आहे, आणि या मशालीला आता कोणी पेटव कुणीच त्याला थांबू शकत. हे होते कॉन्फिडेंट सुधीर मुनगंटीवार, आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.